कुपवाडमध्ये सोसायटी चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली आहे. या चाचणीमध्ये 3 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. कुपवाडमध्ये सोसायटी चौकात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात येत असून आज 116 नागरिकांची टेस्ट केली असून यामध्ये 3 नागरिक पॉझिटिव्ह मिळून आले. कोरोना या महाभयंकर रोगानं थैमान घातलं असून कुपवाड परिसरातील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत असं निदर्शनास आलं असता सह आयुक्त गायकवाड आणि मनपा वैद्यकीय डॉक्टर मयूर औंधकर यांच्या टीमनं कुपवाडमधील नागरिकांची अँटीजेन टेस्ट केली असता 116 नागरिकांची टेस्ट घेण्यात आली असून यामध्ये 3 नागरिकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले. यामध्ये 1 मनपा क्षेत्रातील असून बाकीचे 2 ग्रामीण भागातील असल्याचं निदर्शनास आलं. मनपा हद्दीतील 1 होम आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं असून ग्रामीण भागातील असलेल्यांना या भागात कळवण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी. टेस्ट घेतल्या त्याप्रमाणे कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गायकवाड साहेब आणि आम्ही पुढच्या काही दिवसांमध्ये या सरप्राईज अँटीजेन टेस्टचं एक नियोजन करणार आहे आणि यामध्ये पेट्रोलिंगच्या दरम्यान असे जे अनावश्यकपणे जे बाहेर फिरणारे जे लोक आहेत त्यांच्या अँटीजेन टेस्ट करणार आहोत आणि त्यांना विलगीकरण कक्षामध्ये सक्तीने पाठवण्यात येईल त्यांना. असं आमचं पुढच्या 10-12 दिवसाचं नियोजन आहे. त्याचप्रमाणे जो ड्रोन कॅमेऱ्याचा जो उपक्रम चालू आहे अशी जर लोक त्या ड्रोनमध्ये जर आयडेंटिफाय झाली तर अशा ठिकाणी अँटीजेन टेस्टचं नियोजन आहे. नगरपालिकेच्या कुपवाड विभागामार्फत पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने या ठिकाणी जे रस्त्यावर जे विनाकारण फिरणारे आहेत किंवा भाजी विक्रेतेवाले असतील अशा 116 जणांची अँटीजेन टेस्ट करण्यात आलेली आहे आणि या टेस्टमध्ये 3 जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. तरी याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून जे चौकामध्ये उभे राहिलेले किंवा बसलेले लोक आहेत असे सुद्धा त्यांनी आपली व्हॅन पाठवून त्याच्यामधून लोक आणून त्यांच्या इथं टेस्ट केलेले आहेत जेणेकरून जे असेच बाहेर फिरणारे लोक आहेत जे आता त्याच्यामध्ये जे 3 पॉझिटिव्ह आले त्यांना कुठल्याही प्रकारचे सिमटम्स नव्हते परंतु हे यंग असल्यामुळे हे बाकीच्या लोकांना स्प्रेड करू शकतात आणि ह्यांचं योग्य वेळी निदान झाल्यामुळे त्यांच्या पण आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जाणार आहे. तरी मी प्रशासनातर्फे आवाहन करतो लोकांना की असं विनाकारण कुठे रस्त्यावरती वगैरे फिरू नका, भाजीच्या ठिकाणी गर्दी करू नका आणि जर तुम्हाला काही त्रास जाणवत असेल तर आरोग्य विभागाशी संपर्क साधा.